नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे आपल्या रुस्तमचं थोडंसं मॉडिफिकेशन करण्यासाठी, आणि ते मॉडिफिकेशन आपण काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर आता मी आहे ठाणे मनवेलपाडा येथे, सह्याद्री मोटो हे एक शॉप आहे, म्हणजे वर्कशॉप आहे। तर इकडे प्रत्येक गाड्याचं जे सॅडल स्टेचे जे स्टँड वगैरे असतात, क्रॅश गार्ड जे असतात किंवा टॉप रॅक ज्याच्यावर बसवतो ते सगळे गार्ड वगैरे इथे मॅन्युअली स्वतः बनवले जातात, फॅक्टरीच आहे। आणि ह्याचे जे ओनर्स आहेत ते सुद्धा एक मोठे रायडर्स आहेत। तर आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या गाड्या इथे काम चालू आहे, आणि इथे आपली रुस्तम आहे। तर रुस्तमचा आपण इथे टॉप बॉक्स लावायचा, आणि टॉप बॉक्स आपला आहे त्या पिशवीमध्ये। तर बघूया कसं काय आपलं काम होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की इथे येऊन भेट द्या, आणि तुम्हाला तुमच्या गाडी जर क्रॅश गार्ड वगैरे बनवायचं असेल चांगल्या दरामध्ये आणि एकदम हेवी मेटलमध्ये, तर इथे येऊन नक्की एकदा व्हिजिट करा। व्यवस्थित असं बजेट रेटमध्ये तुमचं काम होऊन जाईल। तर आता मी दाखवतो कसं कसं गाड्यांचं त्यांनी काम केलेलं आहे ते। तर इथे ही परवाच आलेली नवीन शोरूममधून डायरेक्ट इथे आलेली ॲरॉक्स गाडी आहे। तर हिचं साईड पॅनल बघू शकता, सह्याद्री मोटोचं बॅजिंग, आणि खाली पायाला स्लायडर दिला आहे, कारण गाडी जर पडली तर ती याच्यावर आणि हँडलवर टिकेल। तसंच सेम काम त्या इकडे दिलं आहे। आणि ह्या गाड्यांना कसं चेसी नसते, त्यामुळे चेसीचा सपोर्ट देण्यासाठी मधून एक ग्रीप दिलेली आहे पाइपिंग। नंतर सायलेन्सर गार्डसुद्धा यांनी बनवलेला आहे, हे सायलेन्सर गार्ड आहे। त्याच्यानंतर हा माझ्यामध्ये टुरिंग नसेल करत, तर ह्याला फक्त साईडला लेफ्ट साईडला एक सॅडलसाठी दिलं आहे, आणि बॅक रॅक आहे, आणि बाजूला डॉमिनार आहे। तर डॉमिनारचं बघू शकता, डॉमिनारचे गार्ड हे सगळं इथेच बनवलेलं आहे। नंतर हे सॅडल स्टेचे गार्ड आहेत, सॅडल बॅकचे गार्ड। नंतर हा टॉप रॅक, आणि आपण सुद्धा आपल्या गाडीला इथे मागच्या साईडला आता हे निघणार आहे, हे निघून झाल्यानंतर याच्यावर इथे टॉप बॉक्स बसणार आहे। मध्ये बघूया कुठल्या गाडीचं काम चालू आहे। तर इथे RS 200 गाडी, याचा सुद्धा सॅडल स्टँड बनवलं। सगळ्या मशीनरी आहेत इकडे, सगळ्यांचं काम होतं। तर बघितलं कशा प्रकारे इकडे काम चालतं आहे, आणि एकदम परफेक्टरित्या तुम्हाला बनवून देतील। आणि मेटल पण आहे, ते पण एकचा पाईप एकदम, आणि हे SS नाही आहे, MS आहे, लोखंडाचाच प्रकार आहे, लोखंडाच्या म्हणजे त्याच्यामध्ये पण एकदम अशी जाड क्वालिटीमध्ये तुम्हाला बनवून मिळेल। आणि जसं तुम्हाला हवं आहे की कुठे कॅमेरा लावायचा आहे, कुठे लाईट लावायचं आहे, त्याच्यासुद्धा तुम्हाला पॉईंट इथे करून मिळतील। तर बघूया त्याच्याशी बोलूया, त्या कुठल्या कुठल्या गाड्यांचं काम करतात, आणि आपली गाडी रेडी झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवेन। तर इथे गाडी तुम्हाला ठेवावी लागेल, तर कमीत कमी 2 दिवस तरी लागतात इकडे गाडी पूर्ण तुम्हाला रेडी करायला। जर छोटंसं काम असेल तर 1 दिवसात होईल। जर पूर्ण गाडी प्रॉपर गेअरिंग करायची असेल तुम्हाला, म्हणजे क्रॅश गार्ड पुढचं लाईटसाठी किंवा बॅक सॅडलसाठी आणि टॉप रॅकचं, तर 2-3 दिवस तुम्हाला इथे गाडी ठेवावी लागेल। तर ही बघू शकता, ही डायरेक्ट ॲरॉक्स जी आहे ती डायरेक्ट शोरूममधून आले आहे। ॲरॉक्स फक्त 6 किलोमीटर चालले आहे, आणि 6 किलोमीटरनंतर डायरेक्ट तो इकडे घेऊन आला आहे। इकडून मग तो नंतर डायरेक्ट मला वाटतं टुरिंगलाच जाईल,
तर बघूया आपला व्हिडिओ कसा बनणार आहे। जर इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला वाटला, तुमच्या नवीन गाडीला काय तुम्हाला व्यवस्थित चांगलं क्रॅश गार्ड लावायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊन भेट द्या। तर याचा ॲड्रेस आणि लोकेशन आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, नंबर वगैरे, तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपली गाडी रेडी झाल्यानंतर आपण याचा प्रॉपर रिव्ह्यू देऊ। तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेल, तर स्टे ट्यून राहा आपल्या व्हिडिओला। तर चला भेटूया थोड्या वेळा। 2000 years later. तर मित्रांनो, जसंच की मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या गाडीचा टॉप बॉक्स बनवायला दिला होता आणि फायनली त्याचं काम झालेलं आहे। आणि बघू शकता हे मागचं ग्रॅबरील आणि पूर्ण एकदम हेवी मेटलमध्ये काम केलं आहे आणि आपले भाऊ सुद्धा आलेले आहेत बघायला आणि जे काम केलं त्यांच्याशी मी भेटवतो आणि तुम्हाला आधी दाखवतो काम कसं कसं केलं आहे आणि टॉप बॉक्स लावून काय गाडीचा लुक येतोय ना तो दाखवतो। काम पण एकदम हेवी मेटलमध्ये झालंय, तर आपण माईला भेटूया। तर आता इकडे आपल्याला ना एक कॅमेरा स्क्रू लावायचा आहे, कारण आपला 360 कॅमेरा इथे लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला तिकडे थोडंसं बोल्टिंग करायचं आहे। तर ते करून घेऊया आणि आता निघूया आणि नंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देतो की कसं काय काम झालेलं आहे आणि प्रॉपर जवळून दाखवतो। तर मित्रांनो, आपला टॉप बॉक्सचं काम झालेलं आहे आणि ते केलेलं आहे सह्याद्री मोटोमध्ये। हे भरत मेकॅनिक आहेत आणि हे गौतम मेकॅनिक आहेत। तर ह्यांचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। आणि हे आहे मानपाडामध्ये, तर ठाणा मानपाडामध्ये तुम्ही आलात ना तर लोकेशन किंवा यांना फोन केला तर सांगतील आणि आपण यांना विचारू की हे सगळ्या गाड्यांचे म्हणजे कोणत्या कोणत्या गाड्यांचे कामं अजूनपर्यंत केले ते आपण बघूया। बराबर। और सब एडवेंचर बाइक जो भी है, ए टू जेड सब बाइक का काम हो जाएगा। बराबर। तो थैंक यू, आपका नंबर एक बार बोल दो। 9969 ओके। हे आहेत भरत, तर तुम्ही इकडे आलात, यांना भेटा आणि गाडी तुम्हाला इकडे 1 ते 2 दिवस ठेवायला लागेल जर काम तुम्हाला प्रॉपर आणि एकदम भक्कम पाहिजे असेल तर। आणि ही वॉश वगैरे करूया, कारण आता वॉशची गरज आहे आपल्याला, आता जायचं आहे राईडला। तर वॉश झाल्यानंतर मी याचा प्रॉपर लुक तुम्हाला देतो आणि किती काय खर्च आला तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन। आणि सब यहाँ पे रिजनेबल रेट में सब होता आहे, कारण जसं बोलले तसं मला काम करून दिलं आहे, त्यामुळे आपण हॅप्पी आहे। तर आता निघूया, आपली गाडी घ्या आणि आपल्याला जायचं आहे आता मालाडला। तिकडे गेल्यानंतर बाईक वॉश केल्यानंतर व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण आपल्या बर्गमॅनवर म्हणजेच रुस्तमवर नवीन असा SMK टॉप बॉक्स लावलेला आहे आणि हा SMK टॉप बॉक्स आहे 29 लिटरचा 29 लिटर्स आणि याची प्राइसिंग आहे 4500 आणि आपण आपल्या मित्राकडून घेतलाय 3000 रुपीजमध्ये। तर मित्रांनो, याचं इन्स्टॉलेशन आपण केलेलं आहे आणि सह्याद्री मोटो ठाणे येथून आपण जो टॉप बॉक्सचा टॉप रॅक आहे तो आपण बनवून घेतलेला आहे आणि त्याची प्राइस आपल्याला म्हणजे त्याची कॉस्टिंग आपल्याला पडलेली आहे 3500 रुपये। तर बऱ्याच ठिकाणी मी रेट्स काढले,
कुठे 1200, 1500, 2000, 2500 अशी प्राइजेस होते, पण जे काम होतं ना ते मला तेवढं मनाला भावलं नव्हतं, आणि एकदम जी मजबूती हवी होती ना ती कुठेही मिळत नव्हती. आणि हे जे सह्याद्री मोटो ॲडव्हेंचर, इकडे प्रत्येक ॲडव्हेंचर बाईक रॉयल एनफिल्ड पासून ॲडव्हेंचर 250 KTM सारख्या बाईक, हायाबुसा, म्हणजे बऱ्याच अशा बाईक्सचे तिकडे मॉडिफिकेशन तुम्हाला, म्हणजे टॉप रॅक, स्लायडर्स प्लस क्रॅश गार्ड्स, याचे सगळी कामं तुम्हाला जशी हवी आहेत तशी करून मिळतील. तर माझं सुद्धा मनाप्रमाणे काम झालं, तर थोडंसं बार्गेनिंग करून आपण 3500 ते कन्फर्म पेमेंट केलेलं आहे. तर कसा काय वाटला टॉप बॉक्स आपल्या गाडीचा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची गाडी नवीन असेल आणि तुम्हाला टुरिंगची आवड असेल तर मी सजेस्ट करेन की बेस्ट बजेटमध्ये सह्याद्री मोटोमध्ये तुम्हाला जसं हवं तसं भरभक्कम काम करून मिळेल. आणि त्याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये नंबरसुद्धा मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, हा टॉप बॉक्स घेऊन आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या मोठ्या ड्रीम राईडसाठी, ते सुद्धा तुमच्या वहिनीसोबत, अन्वीसोबत मी जाणार आहे. तर कुठे जाणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला पुढचे व्हिडिओज येणारी माझी सिरीज पाहावी लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. आणि कसा वाटला आपला टॉप बॉक्स इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ, आणि कसा वाटला टॉप रॅक, तर ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि काही मदत लागल्यास कमेंट नक्की करा. हा तुमचा भाऊ सदैव तत्पर असेल तुम्हाला रिप्लाय करण्यासाठी, होता होईल तेवढा मी सगळ्यांना रिप्लाय करतच असतो. तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि नवीन सिरीज पाहायला विसरू नका. तर ही आपली जर्नी असणार आहे 650 किलोमीटर जाऊन 650 येऊन, आणि तिथे फिरणार आहे 300-400 किलोमीटर. तर टोटल मस्त मजा येणार आहे. तर नक्कीच तुम्ही स्टे ट्यून राहा आणि पाहायला विसरू नका आपली न्यू सिरीज. तर चला, काळजी घ्या मित्रांनो.